आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे टेन होम्स आणि फिफ्टीन होम्स रेजिस्टन्स असणारे दोन रेजिस्टर्स फायव्ह व्हीच्या बॅटरीला जोडलेले आहेत ह्या माहितीच्या आधारावर आपल्याला खालील गोष्टी शोधून काढायच्या आहेत ए सर्किटचा एकूण रेजिस्टन्स आणि बी फिफ्टीन ओम्स रेजिस्टर्सचे पोटेन्शियल डिफरन्स हा प्रश्न वाचा आणि सोडवण्याचा प्रयत्न करा सर्किटकडे पाहिल्यावर पहिलीच गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की दोन्ही रजिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेले आहेत सर्किटमध्ये हे दोनच रेजिस्टर्स आहेत आणि आपल्याला माहीत आहे की जेव्हा रेजिस्टर्स सिरीजमध्ये जोडलेले असतात तेव्हा सर्किटचा टोटल रेजिस्टन्स म्हणजे त्या सगळ्या रेजिस्टन्सेसची बेरीज असते अशा प्रकारे आपल्याला सर्किटचा एकत्रित रेजिस्टन्स ट्वेंटी फायव्ह ओम्स इतका मिळतो हे झाले दिलेल्या प्रश्नाचे पहिले उत्तर आता पुढे आपल्याला सर्किटमधील दुसऱ्या रेजिस्टरचे पोटेन्शियल डिफरन्स विचारले आहे ओम्स लॉप्रमाणे सर्किटमधील एखाद्या रेजिस्टरचे पोटेन्शियल डिफरन्स त्या सर्किटमधून वाहणारा करंट आणि त्याच्या रेजिस्टन्स ह्यांच्या गुणाकारा एवढा असतो आपल्याला आर टूची व्हॅल्यू फिफ्टीन ओम्स आहे हे माहीत आहे पण आर टूमधून वाहणाऱ्या करंटची व्हॅल्यू किती आहे आपल्याला हे सुद्धा ठाऊक आहे की जेव्हा रेजिस्टर सिरीजमध्ये जोडलेले असतात तेव्हा सर्किटमधून वाहणारा करंट त्या सर्किटमधील प्रत्येक ठिकाणी सारखाच असतो म्हणजेच आपल्याला त्या करंटची व्हॅल्यू शोधायची आहे सर्किटमधील प्रवाहाची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपल्याला संपूर्ण सर्किटचा विचार करावा लागेल ओम्स लॉप्रमाणे आपण असे म्हणू शकतो की सर्किटचे पोटेन्शियल डिफरन्स हे सर्किटचा करंट आणि त्याचा एकूण रेझिस्टन्स यांच्या गुणाकारा असते आपल्याला व्ही आणि आर एस यांच्या व्हॅल्यूज माहीत आहेत ह्या व्हॅल्यूज दुसऱ्या समीकरणात टाकून समीकरण सोडवल्यावर आपल्याला करंटची व्हॅल्यू झिरो पॉईंट टू एम्पियर एवढी मिळते आता पुन्हा पहिल्या समीकरणामध्ये आय आणि आर टूची व्हॅल्यू टाकल्यावर आपल्याला फिफ्टीन ओम्सच्या रजिस्टरच्या पोटेन्शियल डिफरन्सची व्हॅल्यू थ्री व्होल्ट अशी मिळते